मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सध्या पत्रकारांशी बोलत आहेत. मॅनपॉवर सहित सज्ज राहणार, मेडिसिन सहित सज्ज राहणार. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरू नका, तुमच्यासाठी यंत्रणा सज्ज आहे, पण काळजी घ्यावी लागेल. मास्क विदाउट मास्क बाहेर घराच्या पडता कामा नये. त्याची अजूनही माहिती मिळाली नाही, कारण ते स्वतः आज बरोबर आहे, त्यांच्याशी आपण बोला, ती माहिती नक्कीच मिळाली नाही. ओमायक्रॉनचे आहेत, नॉन सिम्प्टोमॅटिक, त्याला अजिबात लक्षणं नाही असे जास्त आहे. तरी पण आपण 7 इल मध्ये त्या सगळ्यांना ठेवलं आहे. आणि काल आदित्य उद्धवजी ठाकरे साहेब जेव्हा आले तेव्हा त्यांनी तेच सांगितलं की आपण जास्तीत जास्त हॉस्पिटल भरून ठेवण्यापेक्षा आपण जर आपलं आमचं ते ट्रिपल C2 जे सेंटर आहेत ज्याला मिनी हॉस्पिटल पण म्हणायला हरकत नाही, तिथे आता आम्ही जे सिम्प्टोमॅटिक आणि नॉन सिम्प्टोमॅटिक सगळे तिथे ठेवणार आहोत. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा डॉक्टर्स, नर्सेस, मॅनपॉवर ही तर लागणारच आहे. औषधं तर ती केलेली आहे आणि ऑक्सिजन, व्हेंटिलेटर हे वगैरे आमची सगळी तयारी आहे. नाही, अद्याप ती माहिती माझ्याकडे आलेली नाही आहे, कारण संचारबंदी आणि हॉटेलचं जर आपण कनेक्शन बघितलं की बाबा एखाद्याला घरी खायचं आहे तर काय 10 जण येत नाही एखादा आयटम न्यायला, त्यामुळे 5 पेक्षा जास्त व्यक्ती त्यांना ती नियम लागू होत आहेत. एकाद दोन जाऊन आपलं हॉटेलमधनं काही जे काही हवं आहे ते पार्सल घेऊन येऊन जर घरी त्यांनी स्वतःहून त्यांच्या घरापुरतं एन्जॉयमेंट केली तर ते चालू शकतं आहे. हो, नुसतं राज्याचेच मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री म्हणतायत असातला भाग नाही. स्वतः मी ऐकलंय पंतप्रधानांचंही मत तेच आहे, कारण बऱ्याच राज्यांमध्ये जनता आता कंटाळली आहे ह्या सगळ्याला, त्यामुळे जनतेला असं वाटतंय नाही आम्हाला नाही पाळायचे, आणि ते दिसतंही आहे आपल्याला. मार्केट असेल, मॉल असेल, अगदी बसस्टॉप असेल, विदाउट मास्क उभे. पण माझी विनंती आहे सगळ्यांना असं नका करू, कारण जितकं जलद गतीने ह्याचा स्प्रेड आहे तो इतका वाढेल की आपल्या सगळ्यांना फार मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. मी संकट छोटं आहे आणि कळलं आहे तर त्याला आवरण्याचं काम प्रशासन नक्की करतच आहे, पण प्रशासनाबरोबर जनतेने पण करावं आणि करत आलेली आहे. त्यामुळे मुंबईकर जनता ही नेहमी चांगली साथ देते. आता आलेल्या ओमायक्रॉन संकटाला पण चांगल्यापैकी प्रशासनाला साथ देईल, नागरिक साथ देतील असं मला वाटतं. मुंबईमध्ये देखील अनेक वर्षी आपल्याला नागरिक दिसतात जे मास्क नाही घालत, पण जे मार्शल्स आपण नेमले गेले आहेत त्यांच्यावरती देखील आता लोकांचा विश्वास राहिला नाही, तर यासाठी तर तुम्ही पुढची काय पावलं उचलणार आहात? नाही, मुळामध्ये मला दोघांनाही सांगायचं आहे की मार्शलनी पण आपल्या व्यवस्थित दायरेत राहून काम करावं, आणि ते आत्ता बऱ्यापैकी करतायत असा माझा स्वतःचा, कारण मी मुंबईभर फिरत असते, मीसुद्धा बाजूला कुठेतरी गपचूप गाडी लावून हे सगळं बघत असते. बरेचसे नागरिक पण आता ना ॲटॅकिंगच्या पवित्रातच असतात, म्हणजे एकाकडनंच अपेक्षा करणं मला वाटतं चुकीचं होईल. मी दोघांनाही विनंती करेन की दोन्ही नागरिक आणि मार्शल यांचं कम्युनिकेशन नीटच व्हायला पाहिजे, कारण आम्हाला आत्ताच्या घडीला मी सांगू शकते जर सगळेच मास्क वापरणार असतीलच तर मार्शलची गरजच नाही आहे, कारण पैसा मिळवणं हा आपला एम नाही. आपलं ध्येय काय आहे की लोकं या संकटातून ओमायक्रॉन किंवा करोना याच्यापासून वाचली पाहिजे, हे आपलं ध्येय आहे सर्वांचंच. तर त्या ध्येयाला अनेक जण म्हणजे ज्या तक्रारी झाल्या पोलीस स्टेशनला तक्रारी, त्याच्या जेव्हा मी सगळ्या पडताळणी केली तर बरेच जण मुंबईच्या बाहेरून येणारे बघायला ते ही शिस्त बिघडवत आहेत, कारण मी जुहू पोलीस स्टेशनला मीही गेली होती, बाहेरून आलेली लोकं. त्यामुळे मला विनंती आहे तुम्ही बाहेरून या, नाही तर मुंबईकर असाल, दोघांनी पण एकमेकांना सांभाळलं पाहिजे.
जेव्हा मुंबईकरांना वाटतंय चुकीचं आहे तर माझ्यासारखीला फोन करतात, मी स्वतः अटेंड करते आणि त्यात लक्ष घालून जिथे जिथे मार्शलची चुकी आहे तिथे सरळ त्या मार्शलला काढून टाकलं जातं. पण हे जे काही निर्बंध आहेत हे मार्शल एकट्यासाठी नाही आहेत किंवा तुमच्याकडनं पैसे गोळा करणं हा ध्येयच नाही आहे प्रशासनाचा. फक्त तुम्ही सुरक्षित राहणं, तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला काही होऊ नये हे आमचं ध्येय आहे. इसीलिए मैंने आज ही डिक्लेयर की कर दी है कि मैं कौन से भी शादी में नहीं जाएगी, कौन से भी समारंभ में नहीं जाएंगी, क्योंकि दूसरे के कहने कहना और खुद को नियम का पालन करना अलग अलग नहीं होना चाहिए. तो हम खुद पालन करें, महापौर करके मैं खुद पालन कर रही है कि हम अभी किसी की शादी में या समारंभ में नहीं जाएंगे. और जाते भी हैं, कम लोग हैं, तो हर एक के मुंह पे मास्क होना चाहिए, खाने के टाइम सैनिटाइज़र होना चाहिए और दो वैक्सीन लेना जरूरी है. तो अभी जो कोई भी शिवसेना हो, भारतीय जनता पार्टी हो, कांग्रेस, राष्ट्रवादी, जो कोई है लीडर लोग, उन्होंने ये जो नियमावली है उसका पालन करना चाहिए. और नहीं होता है तो पुलिस को, हर एक राज्य में पुलिस को उनके ऊपर कार्रवाई करने की परमिशन तो दी गई है. त्यामुळे मुंबईमध्ये संसर्ग वेगानं वाढतोय, मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी. बाकी मुंबई महानगरपालिकेनं जी तयारी करणं अपेक्षित आहे ती सगळी मुंबईकरांसाठी केलेली आहे अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. यानंतर बातमी सिंधुदुर्गमधून. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचं मतदान सुरू असताना आज मतदान केंद्रावर बाचाबाची झाली. विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत हे मतदान केंद्रावर